बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। प्रकल्प व निम्न मदार प्रकल्प सुद्धा
100% भरलेला आहे. यूपीपी हे 94% भरलेला आहे. त्यामुळे गोदावरी, पेनगंगा, पूर्णा, मनार या नदीकाठची जेवढी गाव आहेत त्यांना सतर्कतेचा आपण इशारा दिलाय की त्यांनी सतर्क राहायला पाहिजे. आणि आपण पाहतोय आता मी सकाळपासून शहरामध्ये आहे. सकाळी मी खडकपुरा, दुलेशहा, रहमान या भागात गेलो होतो. अनेक ठिकाणी दुर्दैवाने लोकांनी नाल्यामध्ये सुद्धा घर बांधलेली आहे. प्रॉब्लेम आहेच आपल्याकडे, काही नवीन गोष्ट नाहीये. आपल्याकडे जवळपास मला वाटतं 15 वर्षानंतर ही पूर परिस्थिती पुन्हा एकदा आली. आपल्याकडे 2006 साधारण 15 वर्ष होऊन गेले. तर 15 वर्षानंतर नांदेडमध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि या पुरामुळे शहरामध्ये जर इशारा पातळीच्या वर पाणी गेलं की मग हळूहळू गावामध्ये पाणी यायला सुरू होऊन जातं. आणि त्यामुळे मी खडकपुरा, दुलेशा, रहमान नगर या ठिकाणी गेलो. मग गाडीपोऱ्यामध्ये जाऊन जाऊ तिथे सुद्धा नदीच्या जे जवळची घरं आहेत तिथे पाणी आलेलं आहे. लोकांना तिथे राष्ट्रीय गांधी महाविद्यालय विद्यालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं. तिथे काही प्रमाणात लोक आता अल्पभूतपूर्व पाणी कमी झालं. काही लोक गरीब काय संख्या आहे तिथे महिला बऱ्याचशा आहेत. तिथे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांनाही त्यानंतर नावघाट परिसरापासून मी जाऊन जाऊन नावघाटला सुद्धा आपल्याला पाणी आहेच त्या ठिकाणी नावघाटच्या नंतर तुमच्या त्या बाकीचा मिल गेट मिल एरियापासून जाऊन जाऊ तिथे मी तिथे पाणी पंचशील नगरवर जो भाग आहे जोडणार तिथे तिथे सुद्धा पाणी बरस पाणी नदीकाठचाच भाग आहे सगळ्यात तिथे पाणी आलेलं आहे. बाकीचा फंक्शन हॉलच्या परिसरात जाऊ तिथे बरेचशे लोकांना दिवाळा हा त्या फंक्शन हॉलमध्ये महिलांचं आणि पुरुषांचं वेगळं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि आता इथून मी दुपारी देवीची वाडी कन्हारमध्ये जाणार आहे. कमळेवाडीलाही मी जाणार आहे. त्यानंतर नायगावला जाणार आहे, लोहगावला जाणार आहे. आणि हे सगळे करून मग देगलूरच्या भागात जाणार आहे. हा दिवसभराचा हा माझा कार्यक्रम आहे. तुम्हाला सोयीचं भाव तुमची भेट व्हावी आणि मग तुम्हाला भेटून जावं मी या ठिकाणी या पद्धतीने सर्व सुरू आहे. शासनाच्या जे SDRF म्हणतो आपण स्टेट जे काही डिझास्टर रिलीफ मॅनेज जे काही निकष आहे त्याप्रमाणे लोकांना जो काही मदत करण्याची अपेक्षित आहे ती निश्चित दिली जाईल. आणि त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे, नुकसान झालेलं आहे अशांनाही SDRFच्या अंतर्गत काही निधी उपलब्ध केला जाईल. पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा विमा कंपनीजला जे काही सांगण्यात आले त्या पद्धतीने तातडीने पैसे उपलब्ध करून द्यावेत अशा काल बैठक मी रात्री येऊन बैठकी घेतलेली आणि त्या पद्धतीने हे सगळं ते पाहिलेलं आहे. आणि या पद्धतीने या सगळ्या कामाला गती देण्यात आलेली आहे. नंतर आपल्याकडे जे काही नुकसान झालेलं आहे म्हणजे रस्त्याचं त्याची सुद्धा माहिती मी घेतलेली आहे. संपूर्ण जी गावं आहेत यादी मोठी आहे. जनावरांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनावरं वाहून गेलेली आहेत, मृत झालेली आहेत. त्यामध्ये संख्या ही मोठी जनावरं जी आहेत 36 जनावरं जी लहान जनावरं आहेत आणि मोठे 87 जनावरं ही जी जीवित हानी झालेली आहे जनावरांची. त्यामुळे इथे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणि बाधित शेतकऱ्यांची जी पीक नुकसानीचा अहवाल जो आला तो साधारण 4,36,369 शेतकरी लाभार्थी जे आहे शेतकऱ्यांची संख्या जी आहे 4,36,369 आतापर्यंतची माहिती आली आहे. आणि ज्याचं क्षेत्र 3,51,617 अंगाशी मी सांगितलं टोटल हेक्टर जे क्षेत्र आहे ते 3,51,617 आणि बाधित शेतकरी जे आहेत ते 4,36,369 शेतकरी ही याच्यामध्ये आहे. त्यामुळे तर हेक्टर 3,51,617 आठ आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या 4,36,369 शेतकरी एवढे शेतकरी त्याच्यामध्ये हे इफेक्टेड झालेले आहेत.
एकूणच्या तुलनेत किती आहे? एकूणच्या तुलनेत प्रमाण किती आहे? टक्केवारी माझ्याकडे आता मी बघतो मला टक्केवारी लावायला पर्सेंटेज देऊन द्यायला देता येईल. इमिजिएटली मला जेवढी उपलब्ध झाली मी ती लावलेली आहे. पर्सेंटेजच्या प्रमाणामध्ये सांगितलं माहिती देऊ द्या. एकूण 7,60,000 हेक्टर आपली पेरणी झालेली आहे. 7,60,000 म्हणजे किती हेक्टर किती नुकसान आहे? किती पर्सेंटेज? साधारणतः आता 50% वर क्षेत्राचं नुकसान झालेलं. मागच्या वेळेला 45,000 झालं होतं आपलं जुलै मध्ये. आणि आता एकूण पेरणीच्या 50% वर ठीक आहे. तर आकडेवारी जे आहे त्यामुळे हा एक विषय आहे. त्यानंतर तुम्हाला मला सांगायचंय की जिल्हा परिषदेचे रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग या तीनही मोठ्या प्रमाणावर रस्त्याची सुद्धा नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी पूर वाहून गेलेले आहेत. मी तुम्हाला त्याच्या आकडेवार नंतर एक सबमिट करतो. माझ्याकडे ती इमेल कॉपी माझ्यासमोर नाही आहे. परंतु जिल्ह्यामध्ये रस्ते पाणी वाहून गेल्यामुळे काही ठिकाणी पूल तुटलेले आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग हा औरंगाबाद पासून नांदेडपर्यंत बऱ्याच ठिकाणी खराब झालेला आहे. नंतर पावसामुळे झालेला आहे. अगोदरी होता आणि त्याच्यात अधिक भर पडलेली आहे. हे तर मान्यच करावं आहे. आणि पूल तुटलेले आहेत. जिल्हा परिषदेचे रस्ते सुद्धा खराब झालेले आहेत. की त्या सगळ्या गोष्टीची इथं आज संध्याकाळ माझ्याकडे माहिती आहे. टोटल साधारण किती नुकसान आहे आणि ही कामं याला जलद गतीने निधी उपलब्ध करून देऊन ही कामं युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः ज्या ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे किंवा पूल तुटल्यामुळे एकंदरीत सबच त्या ठिकाणी जाणं येणं यातायात बंद झालेली आहे अशा ठिकाणी तातडीने कामं हाती घ्यावी. अर्थात पाऊस असल्यामुळे थोडस उघड घ्यावं लागेल. परंतु त्याची जी काय प्रक्रिया आहे शॉर्ट टेंडर नोटीस काढायची कमी कालावधीची निविदा काढून लवकर ही कामं सुरू व्हावी अशी अपेक्षा आहे. संध्याकाळपर्यंत मला टोटल आकडेवारी जी आहे ती काल मी मिटिंग घेतली माहिती घेतलेली आहे. परंतु निश्चित आकडा जो आहे तो सायंकाळपर्यंत तुम्हाला सांगू शकतो. किती ठिकाणी जिल्हा परिषदचे रस्ते, किती ठिकाणी बांधकाम विभागाचे रस्ते, किती ठिकाणी राष्ट्रीय मार्ग सगळ्याची एकंदरीत माहिती किलोमीटर आणि संख्या सहित मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत मी द्यायची किंवा प्रेस नोटच्या माध्यमातून इश्यू करते माहिती देते. त्यामुळे अशी एकंदरीत स्थिती आहे. ह्याला तातडीने यंत्रणा शासनाची पूर्ण सज्ज आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तहसीलदार, SDO, जिल्ह्याचे कृषी विभागाचे सर्व अधिकारी एकंदरीत तातडीने कामाला लागलेले आहेत. ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, स्नॅपची कारवाई म्हणजे थोडी पूर्ण शासकीय यंत्रणा या कामामध्ये सज्ज झालेली आहे. कामं सुरू आहेत. अर्थात आपत्ती मोठी आहे त्यामुळे काय अवधी लागण्याची शक्यता निश्चित आहे. तक्रारी काही प्रमाणात येण्याची शक्यता म्हणण्यात आली नाही. परंतु याला युद्ध पातळीवर जनतेची सहकार्य सर्वांनी केलं आणि शासनाचा प्रयत्न जनतेचं सहकार्य या दोघांच्या प्रयत्नातून आपल्याला आणि सर्वपक्षीय लोकांना विनंती करेल की या सगळ्या आपत्तीमुळे आपण सर्वांनी एकजुटीने या सर्व आपत्तीला तोंड देऊन परिस्थिती कशी पूर्वक आपल्याला आणता येईल याकरता प्रयत्न करू. पीक विम्याच्या बाबतीमध्ये ऑनलाईनची पद्धत होती आहे. पीक ऑनलाईनच्या संदर्भात काही प्रॉब्लेम आहे. ते ऑनलाईन जे व्यवस्थित नाही त्याच्यामुळे ऑफलाईन सुद्धा स्वीकारण्याची मान्यता दिली आहे. लोकांच्या अर्ज सुद्धा घेण्यासाठी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे ऑनलाईन होत नाही. ऑफलाईन सुद्धा अर्ज स्वीकारले जातील. ठीक मुदत वाढवण्या आवश्यकता ते करू आपण. परंतु आतापर्यंत जवळपास अर्ज मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. 45,000 अर्ज काल संध्याकाळची माहिती 45 ते 15 आसपास आतापर्यंत जिल्हाधिकारी समोर बसते. विमा कंपन्यांच्या विशेष तक्रारी लोकेशन घटत आहे त्याच्यामुळे लवकर इन्फॉर्मेशन लागत आहे. सर, क्रॉप इन्शुरन्स सर्वे करणारे लोक आहेत
गव्हर्नमेंटने ज्या कंपन्यांना असाइन केले त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत त्यांच्या क्वालिफिकेशन, पण प्रत्यक्षात कॉन्क्रीट आठवी आणि नववी पास नापासून मुलं एक सर्वेसाठी जातात आणि त्याच्यामध्ये त्याचा सर्वे होत नाही. आणि मागच्या वर्षी 2020 ला ज्यांनी ऑनलाईन सुद्धा कंप्लेन रेज केल्या होत्या त्यांचं ऑनलाईन स्टेटस आजही सर्वे पेंडिंग म्हणून आहे. क्रॉप इन्शुरन्सचा काही विषय वेबसाईट आहे वो आधा दिन तो बंद रहती है 72 घंटे में. आता असं आहे की जवळपास 400,000 जिल्हा शेतकरी अफेक्टेड झालेले आहेत, जे 351,000 हेक्टर डॅमेज झाले. ती माहिती मिळाली आम्हाला फक्त वेबसाईटला. ग्रामीण भागामध्ये एवढं प्रॉब्लेम आहे तसं लोकलाईज कॅलॅमिटी 10 शेतकरी बेसिक माहिती सर्व दिलेली आहे. फक्त आता लोकलाईज कॅलॅमिटी मध्ये आपण त्यांना 4 रुपये दिला. बेसिकली त्यांनी ऑनलाईन कॉल फीवर मिस कॉल द्यावा, दुसरा ईमेल द्यावं, तिसरा त्यांचं ऍप आहे. पण तिन्ही शेतकरी आपले कव्हरेज नसतं, त्यामुळे चौथा उपाय असा दिला आहे की त्या शेतकऱ्यांनी गावातल्या कृषी शाखेकडे लेखी दिलं तरी आम्ही त्याचं करू. अद्यापर्यंत 1,00,000 शेतकऱ्यांचे अर्ज आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काय झालं, एका कृषी शाखेकडे 3-4 गाव आहेत. आम्ही काय केलं, काही गावं तलाठ्याला, काही गावं ग्रामसेवकाला, काही गाव कृषी शाखेला वाटून दिलं. म्हणजे एका गावामध्ये एक तरी कर्मचारी आमचा महसूलचा किंवा जिल्हा परिषदचा किंवा कृषीचा राहील. आणि आता मागच्या वर्षी आपण जो जुना पाऊस झाला होता त्याच्यामध्ये पण 1,40,000 आपण केलेलं आहे. कसली पण म्हणजे बाकी जिल्ह्यांच्या कंपनीमध्ये आपला खूप चांगली परिस्थिती आहे. बाकी जिल्ह्यामध्ये 3-4 हजार नोटिफिकेशन झाले. आपल्याकडे काल रात्री 70,000 झाले होते, आज 1,00,000 जाईल. ते माहिती देतो ऍग्रिकल्चर कमिशनरनं ते ऑफिशियली इन्स्ट्रक्शन दिल्या इन्शुरन्स कंपन्यांना की महसूलचे सर्वे गृहित धरा. पण त्या कंपन्यांनी ते गृहित धरले नाही. कन्झ्युमर कोर्टात सुद्धा दावे फेट आहे. शिवाय 2020 मध्ये ज्यांनी ऑनलाईन कंप्लेंट रेज केल्या होत्या त्यांच्या अजूनपर्यंत ऑनलाईन स्टेटस पेंडिंग फॉर सर्व्हिस त्याच्यामध्ये झालेलं आहे. काही त्याच्यामध्ये सांगतो ना, काही शेतकऱ्यांचं नुकसान 90% सुद्धा नुकसान झालेलं आहे. म्हणजे 10% शेतकरी त्यांनी पण अप्लाय केलेला आहे. मग ते ड्रोनमध्ये आणि याच्यामध्ये नाही आहे नुकसान, त्यांना भेटणार नाही. मॅक्सिमम शेतकऱ्यांना याच्यामध्ये भेटणार. आणि जर सर्वे जे करायला जे मुलं येतात ना, ते नववी दहावी पास आमचे आहे ना, तलाठी वगैरे आहे ना. कंपन्याने जे दिलेत ना, कमीत कमी डिप्लोमा कृषी डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा ऍग्रिकल्चर झालेला पाहिजे. तर आठवी नववी नापास पूर्ण काय त्याला कोणतं असं साहित्य पाहिजे असं नाही. आपल्याला डॅमेज झाला की नाही झाला. 2020 पासून सर्वे पेंडिंग अजून झालाच नाही. त्याच्यानंतर सर बँक अधिकारी बँक अधिकारी पुन्हा हे शेतकऱ्यांना बँकचा रोल नाही इन्शुरन्स मध्ये. इन्शुरन्स आपला 6,500 कोटी आपण भरलेले आहे. आमची अपेक्षा अशी आहे की 400-450 कोटी पर्यंत वापस मिळेल. आपण त्याच्यामध्ये लोकलाईज कॅलॅमिटी पण केलेला आहे. मिड सीझन ऍडव्हर्सिटीचे 25% ऍडव्हान्स पण आपण नोटिफिकेशन काढलेलं आणि आता हे चालू आहे. 3-4 दिवसामध्ये सगळं क्लिअर होईल. आणि सर्वे करण्यासाठी क्वालिफिकेशन गरजेचं नाही का सर? कृषी कृषी आहे का? थोडस विषयांतर होत्या महत्वाचा विषय साहेब. एक तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत पूल मोरे आणि याची पुनर्बांधणीची जी आवश्यकता आहे ती 582 बँची आहे. नांदेड, भोकर, देगलूर, पनपणी, हिंगोली सुद्धा त्याचा अंतर्भाग नांदेड डिव्हिजन हे आहे, सर्कल ऑफिस आहे. त्यामुळे पनपणी आणि हिंगोली जिल्ह्यासहित 582 ठिकाणी पूल व मोर्या ही पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. मोठे पूल 3 आहेत, लहान पूल 9 आहेत. पूल दुरुस्तीची संख्या 20 ठिकाणची आहे. संरक्षक भिंत जी आहे ती साधारण 400 मीटर त्याची जे नुकसान झालेलं आहे ते बांधण्याची गरज आहे. रस्ता किलोमीटर साधारण जी माहिती आहे ती नांदेड तालुक्यामध्ये 6 किलोमीटर म्हटलेलं आहे. भोकर तालुक्यात 0.2 आहे. देगलूरमध्ये 1.2 किलोमीटर आहे. नांदेड जिल्हा एकमध्ये 7 फार प्राथमिक अंदाज आहे. यादी मोठी होणार आहे ती. आणि अशा पद्धतीने साधारण हा सगळा आकडेवारी आहे. त्यामुळे मला वाटतं साधारण 125-150 कोटीच्या आसपास सार्वजनिक बांधकाम विभागातून कामं करावी लागतील असा माझा एक प्राथमिक अंदाज आता या ठिकाणी उपलब्ध मला आहे. आणि राष्ट्रीय महामार्गाचा जो विषय आहे तो सुद्धा साधारण आपण जर विचार जर केला उस्माननगर सरसम मुक्रामाबाद उदगीर मुक्रामाबाद अर्धापूर हिमायतनगर आणि हिमायतनगर पोलीस सांगवी असा हा जो सेक्शन आहे साधारण 21 ठिकाणी साधारण हे सगळं कामं करण्याची गरज आहे. काही ठिकाणी वाहतूक सगळीकडेच बंद आहे तर चालू आहे. पण नांदेड ते जळकोट अशी वाहतूक ही बंद आहे. बाकी ठिकाणी वाहतूक सगळीकडे ही चालू आहे. त्यामुळे
वाहतूक बंद नाही, फक्त एकच ठिकाणचं केलं नांदेड ते जळकोट, बाकी उस्माननगर तालुक्यात उस्माननगर मुखेड वजन रस्ता आहे, त्यानंतर सरसर ते कोठारी हा भाग जो आहे, नंतर उदगीर मुक्रामाबाद आहे, कोल्हा दसरतपूर आहे, अर्धापूर हिमायतनगरचा भाग आहे, सगळे माहिती पाहिजे. त्यामुळे 21-22 ठिकाणची ही सगळी प्राथमिक माहिती आलेली आहे. एसजी ब्रिजला आपण तो खालचा जो आता एसजी ब्रिजला मोठा ब्रिज जो आहे तो बंद करण्यात आलाय, कारण त्याचा भेगा पडलेला आहे आणि त्याचं टेंडर कॉल केलेलं आहे. मला वाटतं ते वरपाटा स्टेटला असावं असं माझ्या राष्ट्रीय महामार्गाचा विषय आहे. परंतु खाली जो आम्ही जुना पूल ऑपरेट केला होता तो पण पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे बेलोलीतून एक मार्ग म्हणजे नांदेड देगलूर मार्गे हैदराबाद हा त्यातला एक मार्ग सध्या सुरू आहे. आणि बेलोली शहरातून सुद्धा बायपास काढलाय, ते मला काल सांगितलंय की बायपास मधून ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे. तर व्हॉट एरिया एक्झॅक्ट सेक्शन सर याच्यामध्ये सर आपण ते एसटीच्या मोठ्या पुलाच्या मध्ये भेगा पडल्या असं आपण दोन रस्ते काढलेले आहेत. सेक्शन पॉवर मला दिलेले असेल त्यामध्ये आपण दोन रस्ते काढलेले आहेत. पहिले मार्ग असं बिलोली शहराकडून बोधनकडे जाणारी वाहतूक, त्यासाठी आपण बिलोली कुंडलवाडी धर्माबाद ते राज्य सीमेवरून बोधनकडे हा रोड झालाय सर. बिलोली दुसरा जे नांदेडहून हैदराबाद लोक जाणार आहेत त्यांना नांदेड नरसी देगलूर मधुर हैदराबाद असे दोन रस्ते आपण देगलूर एक आहे. त्यामुळे दोन पर्याय मार्ग आहेत आपल्याकडे, एक तर रेल्वे मार्ग आहे वाय देगलूर आणि दुसरा बिलोलीला हे कोंडलवाडी धर्माबाद मार्गे पासर मार्गे तो आपल्याला जायला तो एक मार्ग. त्यामुळे परिवार मोठ्या ब्रिजचं काम मोठं आहे तर वेळ लागणार आहे. टेंडर स्टेजला होतं माझ्या मते आता आम्ही निर्णय असे तत्वतः घेतलेला आहे की ज्या ठिकाणी कुणाची ज्या ठिकाणी संख्याची लोक वाहून गेलेली आहे त्याला प्रथम प्रथम तिथे अपघात वारंवार घडण्याचा इतिहास आहे किंवा घडतंय अशा ठिकाणी पुलाची उंची अधिक वाढवायची आहे. अर्थात सगळीकडेच ज्या ठिकाणी पुलाची उंची मागच्या काळात ही सगळी पुलं जाऊन आज 25-30-40 वर्ष होऊन गेले त्या सगळ्या गावात. त्यामुळे ज्या ठिकाणी पुलाची उंची कमी असल्यामुळे काही करायची गरज आहे त्या ठिकाणी पुलाची उंची आताच नवीन बांधकाम करत असताना पुलाची उंची फ्लड लेवलच्या वर किती घेता येईल आपल्याला त्याचा अंदाज घेऊन आगामी काळामध्ये त्या ठिकाणी पाणी त्याच्यावरून जाणार नाही असा अंदाज घेऊन पुनर्बांधणीच्या वेळेस ते करायचे. आणि ते कामामध्ये ज्या ठिकाणी या घटना घडल्या म्हणजे गाड्या अडकल्या, माणसं वाहून गेली, बस अडकल्या, तिकडे पाण्याचा प्रवाह जास्त आहे अशी ठिकाणं आयडेंटिफाय होऊन त्याला प्रथम प्राधान्य देऊन त्या ठिकाणी पुनर्बांधणीचं काम तासून निघायचं. काम मोठं आहे पण त्याला प्राधान्य करून जो द्यायचं आहे तो अशा कामावर दिला जाईल. सर बैठकीमध्ये आपल्या सर्व सदस्यांनी आपल्यासमोर एक बाब लक्षात आणली होती की जिल्ह्याभरातले जेवढी तलाव आहेत त्यामध्ये काही त्यांना धोका पोहोचतो. तलाव सुद्धा फुटले एकही अधिकारी तिकडे गेला नाही. आपल्याकडे आता दोन तलाव फुटलेले आहेत आणि सात तलाव फुटलेले आहेत. दोन तलाव आणि बाकीच्याही तलावांची डागबुजी किंवा मरम्मत करावी लागणार आहे. त्याचा अंदाजित खर्च जो डीपीटीसीला म्हणजे काल देण्यात आलेला आहे 22 कोटीच्या आसपास खर्च अपेक्षित आहे. ते काम डीपीटीसीच्या पैशातून किंवा शासनाकडून जे काही पैसे लवकर मिळतील तातडीने या तलावाची दुरुस्ती प्राप्त येणार आहे. कामाचं जे उंची वाढवण्याचं काम आता पूल पाण्याखाली नवीन काम जे चालू आहे कोणते मार्ग आपण करतानाच तो पूल जुन्या साईडला ठेवला. आपण नवीन पूल जो झालाय तो जास्त जुना पूल सुद्धा तो जुन्या साईडला आपण तो पुनर्बांधणीची केलेली आहे. त्यामुळे तो विषय नाहीये. परंतु ही वस्तुस्थिती आहे की आपल्याकडे घटना कधीतरी बंद आपल्याकडे बाकीचं कोचोपाडचं बॅकवॉटर आणि इतर धरणांच्या कडून पाणी ते दोन्हीकडून पाण्याचा भाग आहे. त्यामुळे पाण्याचं नियंत्रण करणं हा एक महत्वाचा भाग आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असतो की पाणी ते विसर्ग व्हावं पाण्याचा आणि पाणी जास्त वेळ टिकून द्यायचा प्रयत्न असतो. पण अशी परिस्थिती राज्यामध्ये क्वचित होते आणि खरा विषय जो आहे तो पर्यावरणाचा आहे. देशातनं आणि जगातला पर्यावरणाचा विषय हा चर्चेमध्ये सध्या महाराष्ट्र पातळीवर मंत्रिमंडळ स्तरावर सुद्धा सुरू आहे. वारंवार येणारे वादळ सगळे देशामध्ये आणि वारंवार होणारी ढगफुटी होणारा एवढा मोठा पण होणारा पाऊस हा सगळा जो विषय आहे हा पर्यावरणाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे मागच्याच आठवड्यामध्ये मंत्रिमंडळासमोर पर्यावरण विभागाने सादरीकरण करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक निर्णय आणि त्याची अंमलबजावणी
या बाबतीमध्ये सध्या विषय धोरणात्मक स्वरूपाचा असल्यामुळे तो मंत्रिमंडळ स्तरावर हा विषय सध्या सुरू आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाचा आपण विभागीय केंद्र आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा नियंत्रणाखाली तीन जिल्ह्याचा आपल्याकडे होतो. तर गोदावरी काठचे जे तालुके आहेत त्यांना तातडीनं व्यवस्था म्हणजे बोटीची बाकीची यंत्रणा आहे त्या तिथं उपचार त्या तालुक्याला होऊ शकतात. कालच्या घटनेमध्ये नांदेडहून होडी गेली ती तर आपल्याला वेळेवर मिळाली असते. नांदेडहून महापालिकेची नांदेडहून होडी गेली ती 6-7 तासानंतर. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण डिझास्टरमध्ये सर 5 बोटी घेतल्या आणि त्या पण सर नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट मध्ये ठेवलेला आहे सर. आणि हे जवळपास होते कारण काल काय झालं तीन ठिकाणी तीन बोटी गेल्या होत्या त्यामुळे आपण कॉर्पोरेशनमध्ये जेव्हा धोका नव्हता त्यामुळे तिकडे आपण ते मुख्यला पाठवलं. आपल्याकडे 5 बोटी 5 ठिकाणी आपण म्हणजे कमीत कमी टाइम लागलं पाहिजे. माझं आहे म्हणजे तीन इन्फ्लेटेबल आहे सर आणि 2 फायबरच्या बोटी आहे. एक 2 आपण एक कॉर्पोरेशनला दिलेली आहे, तहसील नांदेडला दिलेली आहे, एक नायगावला आहे, एक देगलूरला आहे आणि मुखेडला आहे. नायगावची होडी का आली नायगावची कुंटूरला गेली होती. नायगावची कुंटूरला पण एक सर डिझास्टर होतं तिकडे ते माणसाला वाचवण्यासाठी कुंटूरला नायगावची कुंटूरला गेली होती त्यामुळे आपण इकडून 500 टीमला पाठवायचं आणि 6-7 तास लागले सर. माझं काय घटना घडल्यानंतर किमान 7 लवकर जर गेले असते तर कुठे ना कुठे त्याचा काहीतरी थांबपत्ता लागला असं आम्हाला म्हणायचं. आम्हाला पुढचे येणारे असं नोंदी आहे. आपण तालुक्यांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी गोदावरी आहे असं प्रत्येक घटना काहीतरी नवीन शिकून जाते. जे चांगलं केलंय त्याचं आपण अप्रिशिएशन केलं पाहिजे. त्याच्या उडी वाचून सुधारणा केली पाहिजे. शहरामध्ये बांधकाम परवानगी घर बांधले बांधकाम परवानगी कसं परवानगी नाही बांधकाम परवानग्या नॉर्मल परमिशन दिलेली आहे. शहरामध्ये सगळ्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत. नाल्यांमध्ये बांधकाम अनुदानी केलेली आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे त्या ठिकाणी पाणी जाणारच आहे ना. नाल्यात घर बांधल्या नदीत मला पाणी जाणारच आहे पाणी त्याचं पर्यायी पुनर्वसन करण्याच्या बाबतीमध्ये आयुक्तांना मी सांगितलंय की तुम्ही आजच्या घटकेला याची एकंदरीत जी परिस्थिती आहे सद्यस्थिती याचा तुम्ही फोटोग्राफ्स घ्या आणि कुठे कुठे तातडीने पुनर्वसन करण्यास शक्य आहे. नुसतं बोलून उपयोग नाहीये. जमीन द्यावी लागेल पैसे त्यामध्ये मधल्या काळामध्ये बीएसयूपी मध्ये बऱ्याच लोकांना स्थलांतर केलं होतं त्याचाही फायदा त्याचं केलं असतं अजून जास्त नुकसान झालं असतं. बीएसयूपीची गरज झाली मधल्या काळामध्ये त्यात लोक स्थलांतर झालेले आहेत. आता काही ठिकाणी नवीन बांधकाम घडत आहेत ते काढले पाहिजेत. जे काढल्याशिवाय हे नुकसान करणारच नाही वस्तुस्थिती. राज्यातल्या काही कंत्राटदारांना अधिकाऱ्यांमुळे राज्याच्या तिजोरीचं नुकसान झालंय असं सर्वोच्च न्यायालयानं विचारलंय आणि हे प्रकरण जे आहे ते मनोज सौनिक म्हणून आहेत वरिष्ठ अधिकारी व अजय मेहता यांच्या संबंधित आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयानं विचारणा केली. 358 कोटी न्यायालयाने कोणाचे नाव घेतलेलं नाहीये. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयामध्ये शासन उत्तर देत सर नांदेडमध्ये नुकसान झाले नांदेड जिल्हा दुष्काळ सर मी कुठली घोषणा धोरणात्मक घोषणा मी इथे करू शकत नाही. जी काही माहिती उपलब्ध आहे ती मंत्रिमंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्ये शासन स्तरावर दिली जाईल आणि त्यातून जे काही निर्णय अपेक्षित आहे हा निर्णय फक्त नांदेड पोथीने सगळ्या महाराष्ट्राला लागू होईल. दुरुस्त आरोप आहे की सर आम्हाला 400 रुपयाशिवाय काही बांधलं नाही आणि कोणत्या मोडू दिली नाही बांधलं नाही सुरक्षा दर्शवली नाही काम बाकी घेतो मी सार्वजनिक भेटल्यानंतर जॉकेट नाही बोट सुद्धा त्याची स्वतःची आहे आणि 400 रुपये पर माणसाला देऊन माहिती त्यांची आताच भेट झाली भेटून आलो त्याचं म्हणणं ऐकून आलो होता एवढाच आहे की हे काही परमनंट नोकरीवर घेतले लोक नाही आहेत. अशा प्रसंगाला डिझास्टर मॅनेजमेंट साठी त्यांना आपण निमंत्रित करतो विनंती करतो ते मदतीला येतात आणि त्यांना दिवसाला काही 400 रुपये दिले जातात ती वस्तुस्थिती आहे. ठीक आहे त्याला काही करायची गरज नाही लक्ष घालू. सर नाले पास नाहीये गोदावरी नांदेड में बहुत सारे घर ऐसे जो नाले के पास नहीं है और गोदावरी नदी किनारे भी नहीं है उसके बावजूद उनके हिसाब से जो गवर्नमेंट होता पानी देखिए बारिश इतनी होने के बाद तो पानी पहुंचने वाला है ऐसा कैसा पानी का प्रशासन पूर्ण नियंत्रण एरिया में जो बांध है उसे पानी आने वाला ही है. अनधिकृत बांधकाम जो नदी के एरिया में बांधा पानी आने वाला ही इसके बावजूद वस्तुस्थिति है कि बारिश इतनी हुई बड़े पैमाने पर तो स्वाभाविक है कि पानी का असर तो होने वाला ही है.
पोर्ट पण बनत असतात पुरे देश मे हुआ है। सर कारेगाव ते लोगाव या गोदावरी नदीवरचे बाहेरचा जे पूल आहे तो निजाम पडला आणि ते व्हायब्रेट होते पाण्याच्या जागे लोगाव बाहेरचा जे पूल आहे गोदावरी नदीवर ते निजाम कालीन आहे पाशा आहे ना रे पाशा आहे ना ताजा घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाइव्ह ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन